सुंदर अक्षरा आणि कामिनी, पहिले तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये. सुंदर, तुला सगळं आठवतंय? हा नाही. ओके, सुंदरला काही आठवत नाही पण रोहितला सगळं आठवतंय. नक्कीच. आता पुन्हा एकदा आम्ही तुझ्या लग्नासाठी आलो आहे. काय सांगशील, आता तिसरं लग्न तुझं मालिकेत होत आहे. पहिले तर तुझ्याकडून ऐकायला आवडेल की तू किती एन्जॉय करतेस हे लग्न आता. हा, मी एन्जॉय करतोच आहे. म्हणजे जसं पहिलं लग्न एन्जॉय केलं, दुसरं लग्न एन्जॉय केलं, तसं आता हे लग्न एन्जॉय करतो आहे. कारण प्रत्येक लग्नाचा मोटिव वेगळा होता आणि प्रत्येक लग्नामागे गोष्ट वेगळी होती. आणि ह्या लग्नामागे सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे जी तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. आणि काय मजा येते, जसं मी तुम्हाला म्हणतो की लग्न करायला मजा येते, पण हे लग्न अगदीच साधे पद्धतीने होत आहे, पण तरीही मजा येते, मी एन्जॉय करतो आहे. बरं, शुभांगी, तुझी पुन्हा एकदा एंट्री झाली आणि अशी वेगळीच झालेली आहे, काय सांगशील त्याबद्दल? आणि आता तुझं लग्न सुंदरसोबत लागतंय. सुंदर म्हणाला तसं की प्रत्येक लग्नात मोटिवेशन वेगळं होतं, पण ॲक्च्युली लग्नामध्ये मोटिवेशन हे लग्नच असलं पाहिजे. आमच्याकडे प्रत्येक लग्नात काहीतरी कोणाचा तरी काहीतरी हेतू आहे. सो मागच्या वेळेस माझा हेतू हा होता की मला सुंदरवर प्रचंड प्रेम होतं आणि मला सुंदरशीच लग्न करायचं होतं, आणि म्हणून मी खोटं बोलते आणि मी खूप रडापडी करते. ती वर्क नाही झाली, पण त्याचं ते लग्नही नाही झालं. आणि आता लग्न झालं, पण नशिबाने यावेळेस माझी साथ दिली आहे. आणि असंच डायलॉग आहेत माझे की यावेळेस नशीब माझ्यासोबत आहे. सो मी यावेळेस लग्न करते आहे, पण ते फक्त सुंदरच्या प्रेमासाठी नाही करत आहे. रादर मी नाहीच करत आहे सुंदरच्या प्रेमासाठी. यावेळेस माझा पूर्ण फोकस हा प्रॉपर्टीवर आहे, कारण मला आत्ताच कळलेलं, ह्यांचं लग्न झाल्यावर कळतं की सुंदरची सगळी प्रॉपर्टी, म्हणजे सूर्यवंशी घराचं सगळं बिझनेस आणि प्रॉपर्टी ही फक्त सुंदरच्या बायकोच्या नावावर होऊ शकते. सो त्यासाठी मी त्याच्याशी लग्न करते आहे. आणि या सगळ्यामध्ये मी अक्षराने काही करू नये म्हणून अक्षराला खूप त्रास देते आहे, आणि तिच्यासमोर काही अटी ठेवल्यात. सो ती त्या मान्य करते की नाही हे तुम्हाला बघावं लागेल, आणि सुंदरशी मी लग्न करते की नाही हेही तुम्हाला बघावं लागेल. बरं, आणि आत्ता जशी कामिनी बोलली की ती अक्षरला त्रास देते, तर ती त्रास आत्ता एक वेगळ्या पद्धतीने देते. म्हणजे ती स्वतः तिला त्रास देतेच आहे, पण तिचा ज्या माणसावर सर्वात जीव आहे, ज्या माणसावर सर्वात जास्त प्रेम आहे, म्हणजे सुंदर, तर त्याच्या करवी तिला ती त्रास देते. म्हणजे त्याच्याकडनं वाटतंय ना माझा सगळ्यात जास्त जीव तुझ्यावर आहे. अक्षराचा बोललो मी, अक्षराचा. रोहितला सगळं आठवतं. रोहितला सगळं आठवत, सुंदरला काय आठवत नाही आहे. तर अक्षराचा ज्या व्यक्तीवर जास्त जीव आहे, ज्या व्यक्तीवर जास्त प्रेम आहे, तर त्याच्या थ्रू तिला तो त्रास देते. आणि त्याच्यातच कुठेतरी तिची, आपण बोलतो ना की ती जिंकली आहे स्वतःला, की आत्तापर्यंत जे मला साध्य करता आलं नाही, तर ते मला येस आत्ता नियतीने हा खूप नियतीने खूप चांगली संधी दिली आहे, हा खूप चांगला चान्स दिला, आणि आत्ता मी ते साध्य करून दाखवेन. बरं, आताच शुभांगीने सांगितलं की तिला नशीब साथ देत आहे आणि आता सुंदरही साथ देत आहे तिची, पण अक्षरा तुझं काय, कसं काय होणार आहे, काय सांगशील? तुम्ही बघताय मी ऑलरेडी ह्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून फिरतीये. आमचं लग्न झालंय आणि तरी मी आता यांच्या लग्नाला उभी आहे फक्त ह्याच्यावरच्या प्रेमासाठी. मला बाकी प्रॉपर्टी आणि कशात पहिल्यापासून इंटरेस्ट नव्हताच, पण आता सगळ्यात जास्त त्रासात कोण असेल तर मी, आणि मी आई आत्या असं सगळे आहोत. कारण याला काही आठवून, म्हणजे मुद्दाम पोक न करता आठवून न देण्याच्या प्रेशरमध्ये, की आत्ता ह्याला आपण जर काही फोर्सफुली आठवून देण्याचा प्रयत्न केला तर ह्याला त्रास होईल. आणि एक्झॅक्ट उलट ही करते की चुकीच्या गोष्टी सांगून ती त्याच्यासाठी किती चांगली आहे किंवा ती त्याच्यावर किती प्रेम करते आणि पहिल्यापासूनच प्रेम करत आली, हे जे काय आत्ता ती दाखवते त्याला, ज्यांनी तो प्रचंड विश्वास ठेवला त्यांनी हिच्यावर आणि आम्हाला सगळ्यांना पाठीवर मारलं आहे. सो त्याचा खूप त्रास होतो आहे नक्कीच अक्षराला, आणि होपफुली लवकर यांची स्मृती परत यावी. सो नुकतंच तुमच्या दोघांचं लग्न झालं होतं आणि आता हा मध्येच ट्विस्ट आलेला आहे, तुम्हाला कसा रिस्पॉन्स येतोय प्रेक्षकांकडून? लग्नाला तर खूप छान रिस्पॉन्स आला, कारण ज्याची सगळेजण वाट बघत होते ते फायनली झालं. हुश्य लोकांनी हुश्य झालं बाबा एकदा असं नक्कीच केलं असेल. त्यांचा खूप छान प्रतिसाद पण मिळाला सगळ्यांना, सगळ्या प्रेक्षकांना. खरंच खूप खूप थँक्यू आमच्या सगळ्यांकडनं की लग्नाला इतका छान प्रतिसाद दिला तुम्ही सगळ्यांनी. आणि काही नाही, लग्नानंतर लगेच इतका मोठा ट्विस्ट, थोडं थांब, जरा थोडं काहीतरी एन्जॉय तर करू दे. हा, म्हणजे त्या उलट्यात अजून एक सणही नाही झाला आहे एकत्र. सो पण नाही, ठीक आहे, डेस्टिनी आमची काहीतरी वेगळी असेल कदाचित, आणखीन नव्याने काहीतरी आमचं प्रेम फुलणार असेल कदाचित, वी नेवर नो.
नाही, जसं अक्षरा म्हणाली जसं की लग्नाला प्रेक्षकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला, म्हणजे ज्या गोष्टीची इतके दिवस वाट बघत होती प्रेक्षक, ती गोष्ट फायनली झाली तर त्यांना त्याचा आनंद होताच. पण त्यांचं आत्ता हा लगेच ट्रॅक सुरू झाल्यानंतर त्यांचा एकतर लग्न झाल्या झाल्या ती मला सांगते की अश्विन तिच्या बहिणीला फसवतो, अश्विन चांगला नाही आहे, त्यामुळे लग्नही आमचं म्हणजे माझं असं झालं की अरे हिचा अश्विनवर अजूनही संशय आहे. तर मी तिला सांगितलं होतं की जर अश्विनवर संशय नसेल तर लग्नासाठी तयार हो, नाहीतर आपण लग्न नको करू. तर तेव्हा ती हो बोलली, पण नंतर लग्न झाल्यानंतरसुद्धा तेच तिने कंटिन्यू केलं. तर एक तो मनात माझ्या राग होता किंवा ती माझी एक चिडचिड होतीच की अगं मी तुला एवढं सांगतो आहे की माझा भाऊ तसा नाही आहे. तर लग्न झाल्यानंतरसुद्धा म्हणजे तसे आमच्यात क्लॅशेस म्हणजे भांडणं ही वारंवार होत होती, आणि त्याच्यानंतर आता हा ड्रामा. तर ऑफकोर्स एक लोकांना एक चांगला काय बोलतात ते ट्विस्ट आणि एक चांगलं मसालेदार गोष्ट बघायला मिळते. तर एन्जॉय करा. नक्कीच शुभंगीच्या रूपात तडका पडणारच आहे या मालिकेमध्ये. हो नक्की नक्की नक्कीच नक्कीच. मला ऍक्च्युली ना असे मेसेजेस येतात इंस्टाग्रामवर, आमचा कुठला प्रोमो पडला तर मला रिसेंटली असा मेसेज आला आपल्या सिरियलच्या फॅन गर्लचा, प्लीज तू अक्षरा ताईशी असं वागू नकोस ना. आणि मला असं झालं मी शुभांगी आहे मी नाही वागत अशी. पण हे मला ऍक्च्युली हे अप्रिसिएशन वाटतं की जेव्हा म्हणजे आमच्या इथे एक ऍक्च्युली लग्न लावायला जे गुरुजी आले होते ना, त्यांची बायको पण मला एकदा अशी व्हिडिओ कॉलवर बोलली की तू इतकं वाईट वागतेस ना आत्ता की आम्हाला असं वाटतं की यावं आणि तुला असं धरून विचारावर तू अशी का वागते. सो मला आधी असं वाटायचं यार लोकांना काय वाटेल की शुभांगीसुद्धा इतकी निगेटिव्ह आहे वगैरे. पण आता जेव्हा असं अप्रिसिएशन येतं ना माझ्या नातेवाईकातून वगैरे, तेव्हा मला असं वाटतं की खरं तर ही पोचपावती आहे की ते तितकं विलनिश होत आहे आणि लोकांना तितकी दया येते आहे अक्षराची. आणि कुठेतरी थोडंफार म्हणजे कामिनीचं काम अभिनयाचं लोक नाही नाही मला असं म्हणायचं आहे की तिचा ट्रॅक हां लोकांना कनेक्ट होतोय की यार असं नाही व्हायला पाहिजे ऍक्च्युली इतक्या चांगल्या लोकांबरोबर, असं कुठेतरी लोकांना वाटतं जो खरा संदेश आहे. आता ही जशी बोलली तसं शुभांगी, माझ्या वन सोसायटीमधला एक दादा आहे, त्याचे बाबा कंटिन्युअस डे वनपासून सिरियल बघतात. तर ते आताच सुट्टी होती, एक 3-4 दिवसावर सुट्टी होती, त्यांचा मला असा मेसेज होता की अरे त्या तुमच्या ती कोण आहे ना ती तुझ्या ती आत्याची पोरगी, त्यांना तर नाव वगैरे कॅरेक्टरचं एवढं लक्षात नाही, ती आत्याची पोरगी तिला सांग ना जेव्हा लग्नासाठी विचारलं तेव्हा तर लगीन नाही केलं, मग आता कशाला मरते ना लग्न झाल्यानंतर तिला जरा सांग. तर माझं असं इच्छेसाठी म्हणजे ही खरंच हिच्या कामाची पोचपावते की जेव्हा एखाद्या म्हणजे तुम्ही जे कॅरेक्टर करता निगेटिव्ह असू दे किंवा ते पॉझिटिव्ह असू दे, जर प्रेक्षक त्यास तुमच्या कॅरेक्टरवर जर रिॲक्ट होत असतील तर खरंच तुमच्या कामाची पोचपावते. आणि खरंच कामिनी खूप सुंदर काम करते आणि खरंच छान काम करते. बरं रोहित, लग्न झालं होतं तुझं हिच्या अक्षराबरोबरती आणि चांगलं चालत होतं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं कळलं की असं ट्विस्ट येणार आहे, पहिलं माइंडमध्ये काय आलं होतं? जेव्हा मला कळलं की तुझी स्मृती जाणार आहे, ॲक्सिडेंट होऊन तुझी स्मृती जाणार आहे, मग तू कोणालाच ओळखत नाही, तर मला असं लागलं की अरे वा कमाल. कारण कसं असतं आपण जेव्हा एखादी सिरियल करतो किंवा एखादी मालिका एखादी डेली सोप करतो आपण, तेव्हा काही वेळानंतर आपण एका त्या कॅरेक्टरच्या साच्यामध्ये फिट होऊन जातो किंवा स्वतःला आपण म्हणजे मी आता रोहित आहे तर मी सुंदर म्हणून जागायला सुरुवात करतो, मग आपल्या काही गोष्टी असतात त्या आपल्या सवयीच्या होऊन जातात. पण त्याच्यामध्ये जर काही ट्विस्ट आला किंवा काही वेगळेपणा आला ना, मग ती गोष्ट कशी करायची, मग त्याच्यातून मग मला एक आपल्याला किंवा प्रत्येकालाच नवनवीन काहीतरी शिकता येतात. तर मग आत्ता माझं असं झालं की माझं अक्षराबरोबरचं, कामिनीबरोबरचं, माझ्या आईबरोबरचं, माझ्या मित्र म्हणजे बारके असं चिन्माने बारक्याबरोबरचं आमची सगळ्यांबरोबरची रिलेशन आणि माझ्या सगळी गणितं ठरलेली होती. मग आत्ता मी त्या कोणाला ओळखतच नाही, हा जेव्हा मला ट्रॅक कळला मग मला परत शून्यापासून सुरुवात करायला लागली. आत्ता मला मग त्यांच्यावर कसं रिॲक्ट व्हायचं किंवा त्यांच्यावर मला आता कसं काम करायचं, कारण जेव्हा आपण एखाद्या माणसाला ओळखत नाही तेव्हा आपण त्याच्याशी डायरेक्ट कधी डोळ्यात डोळे घालून बोलत नाही किंवा त्याच्याशी आपण डायरेक्ट काही गोष्टी आपल्या मनातल्या शेअर करू शकत नाही किंवा त्याच्याशी आपल्या काही बोलायचं असेल तर आपण थोडा विचारपूर्वक बोलतो किंवा विचार करून बोलतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा ही सगळी प्रोसेस आहे ना, तर ही मला ती अनुभवता आली आणि मला खूप भारी वाटलं की अरे वा वा असं खरं तर असे वेगवेगळे ट्रॅक करायला मिळणं खूप भारी वाटतं. आणि जर एकाच सिरियलमध्ये अशा गोष्टी करायला मिळत असतील तर मला खूप भारी वाटेल. आणि मला खरंच पहिल्यांदा कळलं ते खूप भारी वाटलं की बाबा आता परत काहीतरी एक वेगळं शिकायला आणि वेगळ्या गोष्टी करायला मिळतील. अमृता, हो खरंच म्हणजे असा ट्रॅक आहे किंवा असा ट्रॅक येतो हे कळल्यानंतर जसं रोहित बोलला की आपले प्रत्येकाबरोबरचे इक्वेशन्स चेंज होतात, आपण प्रत्येकाशी वेगळ्या पद्धतीने डील करतो कारण सिच्युएशन काहीतरी इतकी मोठी भयंकर झालेली असते की
अर्थातच आपल्या ॲक्च्युअल लाईफमध्ये सुद्धा समजा असं झालं की एखाद्याचं लग्न झालं आहे नवीन जोडप्याचं आणि त्याची स्मृतीच गेली, तर किती हलेल ते सगळं कुटुंब किंवा किती हलेल ती बायको किंवा आई, जो मुलगाच त्या आईला ओळखत नाही आहे किंवा बायकोला ओळखत नाही आहे म्हटल्यानंतर त्याच्याशी डील करण्यासाठीचे इक्वेशन्स किती लेवलचे चेंज होतील. सो हा चेंज ओव्हर खरंच छान वाटतो आहे करतानाही. आणि स्मृती परत म्हणजे आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला ही आठवण करून नाही देऊ शकत आपण. प्रिकॉशन्स घ्यायला सांगितले असतात जेव्हा डॉक्टरांनी की आता असं जर तुम्ही प्रेशर आणलं त्याच्यावर तर त्याचा काहीतरी वेगळा इफेक्ट होईल, कदाचित कधीच परत येणार नाही त्याची स्मृती. ही भीती सतत मनात ठेवून तुम्ही जेव्हा काहीतरी प्रयत्न करता सतत तेव्हा खूप जास्त प्रेशर असतं त्या गोष्टींचं आणि ते डील करताना सगळ्यात जास्त चॅलेंज वाटतं मला या गोष्टीचं की आपण म्हणजे सगळेच जे जे म्हणजे एक वाईट टीम आणि एक चांगली टीम अशी आहे ना आता घरामध्ये. सो जी काही पॉझिटिव्ह टीम आहे त्या लोकांना सगळ्यांना त्रास होतो आता याला हँडल करताना बेसिकली. सो टफ आहे आणि आम्हाला जेव्हा कळलं होतं आम्ही व्हॉट हो असं आहे. सो एक्साइटमेंट ही अशी होती आणि ते तसंच होपफुली तसंच छान रन होत आहे किंवा इथून पुढे होईल याची मला खात्री, मी तुम्हाला एवढी खात्री देऊ शकते की इंटरेस्टिंग काहीतरी घडतं आहे आणि घडणार आहे पुढे. बरं, एकाच मालिकेत आता तिसऱ्यांदा लग्न आहे, घरच्यांकडून काही असं आहे की आता रिअल लाईफमध्येही लग्न करून टाक? नाही, घरच्या असते काय प्रश्न नाही, घरच्यांकडनं असं काही अजिबात फोर्स नाही, तुला काय करायचं ते कर बस एवढंच. बरं, आता तुमच्या दोघींना जर विचारला की रोहितसाठी मुलगी शोधायचे तर काय क्वालिटी तुम्ही बघाल त्याच्यासाठी? जी पांचट जोक पचवू शकेन आणि त्याच्या प्रत्येक जोकवर तो फ्लॉप असो सक्सेसफुल असो हसू शकेन. कारण जर तुम्ही नाही हसलात तर सुंदर तुम्हाला एक 50 वेळा येऊन तुमच्या खोलीत नॉक करून सांगेन, अगं तुला माहिती आहे का मी आत्ता हे बोललो. आणि सपोज आता अक्षराला हसायला नाही आलं आणि मी शेजारी उभी आहे तर तो अक्षराला इग्नोर करून मला सांगेन, ऐक ना अगं असंच झालं. सो अशी मुलगी जिला तो त्याचा प्रत्येक जोक आवडेल आणि ती हसू शकेल. नाही, करेक्ट आहे, करेक्ट आहे, करेक्ट आहे, हिने सांगितलं ते करेक्ट आहे. म्हणजे तर काय बोलू मी, पण वेळ आहे त्याला अजून. अक्षरा कुठे? माझं एकच आहे पहिल्यापासूनचं, याला बोलतं करणारी मुलगी मिळायला पाहिजे जिच्या समोर हा घडाघडा बोलेल, जिच्या समोर हा नाही नाही ते जोक्स बिक्स ते ठीक आहे आपण सगळे असो देम आपण, मी एक बायको हां म्हणजे एक एखादी मुलगी याच्या आयुष्यात म्हणजे बायको म्हणून जी येईल तिने ती तरी टॉकेटिव्ह पाहिजे, दोघंही जर गप्प असेल तर एकमेकांकडे बघत बसेल आणि शांत बसेल. अरे उलट भारी आहे ना, दोघे पण शांत असलो तर भांडणच होणार नाही. नाही, मग इतका उद्रेक होईल एक दिवशी की मग दोघांना हँडल नाही करता येणार. नाही नाही, टॉकेटिव्ह मुलगी मिळायलाच पाहिजे ह्याला. मी तुम्हाला खरंच सांगतो, दोघे पण शांत असणार तर भांडणं होणारच नाही. पटलंय बघ त्याला, मग एका पॉइंटला स्वतःच बोलायला लागेल, अगं बोल बाई तू तरी बोल. अक्षरा म्हणून तुला ह्या दोघांचं लग्न मान्य नाही आहे, पण अमृता म्हणून ह्यांना जर कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय देशील या जोडप्याला? अप टू द मार्क जोडप आहे, काहीच म्हणजे त्यात नावं ठेवण्यासारखं किंवा असं, ही प्रचंड बडबडी आहे, ही प्रचंड लाऊड आहे, एक्सप्रेसिव्ह आहे आणि हा बरोबर उलट आहे, म्हणजे आपण ऑपोजिट अट्रॅक्ट्स म्हणतो तसं बरोबर शोधून काढलेले दोन हिरे एकमेकांसाठी. नाही नाही, त्यांनी मला अमृता म्हणून विचारलं ना म्हणून मी आयडियली मला काही प्रॉब्लेम नाही. अक्षरा म्हणून ती होऊन नाही देणार. हा मी शक्य म्हणून झालंय म्हणा माझं लग्न. हा नाही, पण त्याचा काय उपयोग नाही ग, कायच उपयोग नाही त्याचा. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? नाही तू कमाल सांग. काही नाही, आता आता खूप छान काहीतरी ड्रामा तुम्हाला बघायला मिळणार आहे, खूप इंटरेस्टिंग ड्रामा बघायला मिळणार आहे. खूप प्रश्न तुम्हाला पडले असतील इन बिटवीन आत्ताचा एक वीक जर तुम्ही फॉलो कराच, पण आत्ताचा वीक कंटिन्यू जर फॉलो करत असाल तर दररोज काही ना काहीतरी घटना घडतीय आणि याचा शेवट लग्न होणार की नाही, याची स्मृती परत येणार की नाही, हा याला मी किंवा आई आम्ही सगळे आठवायला लागणार की नाही, या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला हळूहळू एक एक कोडी सॉल्व होत जाणार आहेत. सो नक्की बघत जा, इंटरेस्टिंग ट्रॅक आहे आत्ताचा आणि कामिनी खूपच कमाल पद्धतीने तो ट्रॅक रन करते. सो प्लीज 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 हा ट्रॅक बघा, आम्हाला खूप भरभरून प्रेम द्या जसं आजपर्यंत देत आला आहात आणि आमची मालिका बघायला विसरू नका, प्रेमासरंग्यावे सन मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता. थँक्यू थँक्यू.